सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून महाबळेश्वर येथे सर्वाधिक 43 मिलीमीटरची नोंद झाली, तर पाण्याची आवक कमी होत असल्याने कोयनेचे दरवाजे 10.5 फुटांवरून 1.5 फुटापर्यंत खाली घेण्यात आले, त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. जिल्ह्यात 12 दिवसांपूर्वी धुवाधार पाऊस पडला होता. कास, बामनोली, तापोळा, नवजा, कोयना आणि महाबळेश्वर भागात धोधो पावसामुळे ओढे नाले भरून वाहत होते, नद्यांना पूर आला होता. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली, यामुळे सर्वच धरणातून विसर्ग सुरू करावा लागला. मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयनेसह नवजा, महाबळेश्वर येथेही जेमतेमच पाऊस होत आहे, त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात 24,664 क्युसेक्स वेगाने पाणी येत होते, तर 9 सुमारास धरणाचे 6 दरवाजे 10.5 फुटांवरून कमी करण्यात आले, त्यामुळे 1.5 फूट उचलून त्यातून 7,795 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर पायथा वीजगृह 2100 असा मिळून 9,895 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना धरणातून सुरू होता. तर धरणात 84.77 TMC पाणी साठा झालेला. गेल्या काही दिवसात धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने पाणी साठा कमी झाला आहे. सोमवारी सकाळी धोम धरणात 76.99% पाणी साठा झाला होता, तर 534 क्युसेक्सने पाणी विसर्ग करण्यात येत होते. कणेरमधून 574 क्युसेक्स विसर्ग, तर धरणात 7.74 TMC साठा झालेला. उर्मोडी धरण क्षेत्रात सकाळपर्यंत 9 मिलीमीटर पाऊस पडला, तर 7.49 TMC साठा झाला होता. उर्मोडीतून 450 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत